Arey Vedya Mana. झालं माधुरी, जरा सामानाची लिस्ट चेक कर ना तेवढी. हो माय. हे बघ, हे बघ, तसं बरोबर केले मी, पण जरा एकदा नजर टाक. आज उद्याकडे जाऊन जरा होलसेल मार्केटला जाऊन सामान घेऊन येऊ. अगं रिक्षाचा संपय म्हणे. हो माय. हे बघा ना, मी पण रेट कार्ड तयार केलं, एकदा चेक कराल ना काही चुकलं वगैरे. नाही नाही, अगदी बरोबर आहे, छान आहे. हो, अक्षरही खूप छान आहे. थँक्यू माय. बरं ऐका ना, हे आता बेस्ट झालं, रेट कार्ड पण रेडी आहे, यादी पण रेडी आहे. मग आजच ना आपण जाऊन आपल्या सोसायटीत आणि आजूबाजूच्या सगळ्या सोसायटीज मध्ये रेट कार्ड लावून टाकूया. अगं सचिनला सांग ना, अभ्यासातून सुटका मिळते म्हटल्यावर एका पायावर तयार होईल तो. बघ नाही माई, आजकाल खूप सिरियसली अभ्यास करायला लागलाय तो, परीक्षा जवळ आली आहे ना. हो का? घेतली म्हणजे बाईंनी विद्यार्थ्याची बाजू घेतली. नाही, एका बहिणीनी तिच्या भावाची बाजू घेतली. हो का? माई मला पण काहीतरी काम सांगा ना. नाही ग बाई, हे बघ तुझे आराम करायचे दिवस आहेत. नाही म्हणजे काहीतरी छान वाच, सुंदर गाणी आहे आणि त्यातून काही करावं असं वाटलंच ना तुला, तर तुला काय आवडतं, काय खावं असं वाटतं याची एक छानशी यादी कर. संकोच नको करूस, सगळे लाड पुरवून घे. अगं तसंही दीक्षितांकडे सुनेचं बाळणपण ती माहेरवाशीण असल्यासारखंच केलं जातं. पण माई अगं असंच असतं आपल्यात. माई आत येऊ का? तुम्ही या ना ग, या दोघी दोघी जणी आल्यात परत. काय ग, काही काम काढलत का? काय काय काम काढलं? तसं तर माधुरी आणि वैशालीकडे आमचं काम होत. अगं माधुरी ग, ये ना. हो वैशाली. बघ काय म्हणते. काय ग माधुरी वैशाली, अगं आम्ही उद्या सकाळी पिकनिक प्लॅन करतोय. अगं सगळ्या सासूर वशिणींची. तुमच्या दोघींची नावं घातली आहेत? हो ना. नाही अगं, नाही जमणार ग आम्हाला. सॉरी, खूप काम आहेत ग घरात. माई आता तुम्हीच सांगा या दोघींना. अगं या एवढं म्हणतायत, तुमची जर मनापासून जायची इच्छा असेल ना तर जा ना. मी 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 नाही नाही म्हणताय. अजिबात नाही माई, ही एवढी सगळी कामं एकट्या करणार का तुम्ही? नाही अजिबात नाही, एवढी सगळी कामं माईंवर सोडून आम्ही जाणार नाही. हो माई आम्हाला खरंच नाही जायचंय. आम्हाला खरंच आवडलं असतं यायला, पण ह्यावेळेस खरंच शक्य नाहीये. नेक्स्ट टाइम नक्की. तुम्ही एन्जॉय करा. ओके बरं, ठीक आहे, चालेल.